एस्पानेड क्षेत्रात येणाऱ्या या टायर पार्कमध्ये एक लहानसे कॅफे असेल जिथे लोक बसू शकतील, आराम करतील आणि टायर्सपासून बनवलेल्या कारागिरीचा आनंद घेऊ शकतील. टायर्स पार्क सुरू करण्याच्या तारखेची लवकरच घोषणा केली जाईल अशी एक नवीन योजनेची बातमी आपल्याला पाहायला मिळेल. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल. दैनंदिनीमध्ये आपलं स्वागत आहे. राज्य परिवहन मंडळाचे MD रणबीर सिंग कपूर म्हणाले की टायर्स म्हणजेच लहान मोठ्या गाड्यांची रबरी चाके यांच्या वापरातून स्विंग्स, खुर्च्या, टेबल्स व इतर गोष्टी बनवल्या जात आहेत आणि कधीकधी वेळ मिळाला तर तिथले कर्मचारीच ते स्वतः तयार करत आहेत. परिवहन मंडळाच्या आगारातील वाहनांच्या टाकाऊ टायर्स वापरून तयार केल्या गेलेल्या वस्तूंना परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी रंगीबेरंगी कलाकृतीमध्ये रूपांतरित केले आहे असे बंगालच्या एका अहवालात म्हटले आहे. ह्या उद्यानामागील संकल्पना अशी आहे की टाकाऊ वस्तूंचे कलेत रूपांतरित होऊ शकते. कोलकातामध्ये एक अनोखे टायर पार्क सुरू होत असल्याचे संदेश आहेत. परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने असे सांगितले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे MD रणवीर सिंग कपूर म्हणाले की टायर तोडून खुर्च्या, टेबल्स व इतर अनेक वस्तू बनवल्या जात आहेत. WBTCच्या इनहाऊस टीमने विविध बस डेपोमध्ये कचरा म्हणून पडून असलेले स्क्रॅप टायर्स याचा उपयोग करून रंगीबेरंगी आकारामध्ये रूपांतरित केलेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की असे करण्यामागील कल्पना अशी आहे की सर्व टाकाऊ टायरमधून काहीतरी वेगळी कलाकृती बनवणे. सामान्यतः बस डेपोवर नको असलेल्या टायर्सचा ढीक्स असतो आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्यात जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि रोगाचा पसाराही होतो. ते टाळण्यासाठी आणि या कचऱ्याचा वापर ऑप्टिमाइज करण्यासाठी कामगारांनी ही अनोखी कल्पना आणली. खुर्च्या, टेबल्स, कचरापेटी आणि ह्या उद्यानासाठी अशा अनेक मनोरंजक सजावट करण्यासाठी या ठिकाणी अनेक कलाकार आलेले आहेत. थीम लक्षात घेऊन बऱ्याच टायर्सवर ट्राम, बस, पिवळ्या टॅक्सीच्या प्रतिमा अशा प्रकारच्या कलाकृती चित्रित केलेल्या आहेत. काही लहान चिंचोळ्या टायर्समध्ये हावडा पूल व इतर बरीच प्रतिमात्मक चिन्हे आहेत आणि अशा प्रकारचे बरेच काही चित्रित केलेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या पार्कमध्ये लोकांसाठी लहान कॅफे, संगीत हे देखील उपलब्ध आहेत आणि शहरातील ह्या खूप अशा व्यस्त भागात बसण्यासाठी पार्क आणि ह्या गोष्टी अनुभवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. कोलकात्याच्या मध्यभागी आर्ट इन्स्टॉलेशन कला प्रतिष्ठानाचा अनोखा सेट तयार झाला. टाकाऊ टायर्सचे कलेकडे रूपांतर करण्याच्या हेतूने पश्चिम बंगाल राज्य परिवहन विभागाने शहरातील एस्पानेड बस डेपोमध्ये लक्षवेधी देखावा निर्माण करण्यासाठी प्रथमच अशा टायर पार्कची संकल्पना आखली. पश्चिम बंगालमध्ये लवकरच भारताचा पहिला टायर पार्क दिसणार असून तेथे भंगार व सदोष भागांनी बनवलेल्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत असे एका राज्यमंत्र्यांनी सांगितले. ही एक अनोखी संकल्पना असून ती देशभरामध्ये कुठेही सापडणार नाही असे सांगून अधिकारी म्हणाले की या उद्यानामागील कल्पना भारतात पहिलीच आहे जिथे कचऱ्याचा कलेमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. कोणत्याही भंगारमालाला कचरा असे लेबल लावले जाऊ शकत नाही, ते पुन्हा वापरले जाऊ शकतात आणि ते कलेच्या रूपात रूपांतरित होऊ शकतात. पश्चिम बंगाल परिवहन महामंडळ लवकरच हे टायर पार्क सुरू होत असल्याचे WBTCचे व्यवस्थापक संचालक रणवीर कपूर यांनी सांगितले. विविध बस डेपोमध्ये कचरा म्हणून पडून असलेल्या स्क्रॅप टायर्सची पुनर्बांधणी केली गेली. पाहूया अजून काय काय आहे इथे पुढच्या काही क्षणांमध्ये.
अन्यथा अत्यंत गर्दी असलेल्या ठिकाणी हे एक शांती बेट असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टायर पार्क सुरू करण्याच्या तारखेची घोषणा लवकरच होईल असे कपूर म्हणाले. ही माहिती सगळ्यांना कळावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.